हाय नमस्कार बाबा का इथं सुनायच धुन धान झालंय धुवून कपड्याच्या घड्या घालती तिथे छोकले हाय गोवाद्या उद्या धुवायच्यात वाटत बास्केट भरून गोदाड्या निकत का म्हणायच कपड्या ह्या गोदाड्या मला वाटतं मम्मी बोललेली भाषा चांगली होती मला तुम्हाला एक बोलायचंय व्हिडिओ काय मोठा करणार नाही आपल्या बारकाच करणार आहे मला नाही वाटत की सगळ्या गोष्टी मी शेअर करावं पण पर परत वाटतं की अरे बापरे आपण आतापर्यंत सगळं सांगत सुटलोय तर मग ह्या बारक्या बारक्या गोष्टी कालपवायच्या त्या पण सांगितल्या पाहिजेत त्यामुळं मला ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची की नवऱ्याची बदनामी का करते नवऱ्याची बदनामी का करते अरे बाबांनो आणि बायांनो ज्यांना मा पण माझ्या नवऱ्याची कळकळ येते ना त्यांना बिंदास्त घेऊन जावा बायांना मा माझा नवरा घेऊन जावा आणि ज्या गड्यांना माहिती त्यांना पण बिंदास्त घेऊन जावा कारण त्या नवऱ्याला मी का टाळली मला त्याचं टेन्शन येतं टेन्शन आणि मला टेन्शन येऊन येऊनच माझ्या डोक्यामध्ये का नाही काय म्हणतात ते डोक्यात एक माझ्या सारखा विचार चालू असतो की तरना ताटा नवरा माझा घरात पडून माझ्या समोर चोवीस तास भविष्यात लेकरं बाळ आहेत मला गड्यासारखा गडी असून कामधंदा करत नाही बाईच्या जीवावर बसून खातोय ह्या गोष्टीच मला टेन्शन येतं की भविष्यात लेकरं येते उद्या इमर्जन्सीला आजचं जाऊ द्या सोडा मी लोकांना भीक मागितलं नवरा माझा असताना नवरा माझा मला असताना सुद्धा मला लोकांकडे भीक मागावी भी लागली लोकांच्या गड्यांना पैसे मागावं लागलं की मला दवाखान्यात बिल भरायचंय आणि मला पैसे द्या मी लोकांकडून पैसे घेऊन का नाही माझं बिल भरलं दवाखान्याचं आणि त्या नवऱ्यानं मला एक फोन सुद्धा केला नाही की तुझ्याकडे एक रुपया नसताना तू दवाखाना कसा केला तू कशी करचीन दवाखाना दवाखाना म्हणजे का नाही साधी सोपी गोष्ट नसती एका दिवसामध्ये पाच सहा सलांच्या बाटल्या लावून घेणं सुखाचं नाही ट्रीटमेंट घेणं सुखाचं नाही पहिल्या दिवशी माझं तीन हजार रुपये गेलं रक्त लग्वी चेक करायला साडेसातशे रुपये गेलं आणि मेडिकलचं साडेसातशे रुपये चौदाशे रुपये मी कुठून भरलं अस त्याला मी ह्याला त्यालाच मागितलं ना मग जी नवरा ज्याला आपण घरात बसून सांभाळतो त्याला आयतं खायला घालतोय त्या नवऱ्याचं काहीतरी कर्तव्य असेल का नसेल म्हणून त्या नवऱ्याची मी बदनामी करते पहिली गोष्ट म्हणजे तो जर का नाही माझ्या मनासारखं वागला माझ्या मनासारखं राहिला दोन पैसे कमवून त्यानं मला दिलं माझा दवाखाना पाणी बघितला ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर काय झक मारायला मी त्याची बदनामी करेल का जानला जानला जे जे जा मला लेक्चर देतात का नाही नवऱ्याची बदनामी करायची बंद कर तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही आयत्या पिठावर इकुट्या वाढता पण माझा नवरा हातपाय चांगला आहे एवढा पण म्हातारा नाही झालेला तो तो नवरा काम नाही म्हणतो आणि घरातच पसरून राहतो जे मी युट्यूबवरनं दोन पैसे कमवते ती त्याच पैशावर तो राजा होतो त्याचं दारू गोवा मटण अंडी ह्या गोष्टी आणायला मी नाही बाहेर जात तो त्याला म्हटलं का नाही पावशा डाळ घेऊन या तर तो का नाही पावशर नाही अर्धा किलो मटण घेऊन येतो मग त्यानं जे आणलं असतं ना ते करावंच लागतं पाहुण्या रावळ्यांना पण जे पाहुण्या रावळ्यांना खायचं असतं ना त्या गोष्टी मग आणून द्यावंच लागतं त्या खायला घालावंच लागतं आणि जर तसं काय असेल तरच मी काय त्या रेसिपीचा व्हिडिओ टाकते का दररोज उठलं की मटा अंडीच टाकते का व्हिडिओ मला माझ्या डोक्यामध्ये माझं मला टेन्शन असतं की आपला नवरा काढीचं काम करत नाही उद्या इमर्जन्सीला एवढी मोठी रक्कम जर लागली तर मी एकटे कुठं झक मारायची कुठनं आणायची माझं सोडा मी मरून जाईल माझं काय आता झालं गेलं पण माझ्या लेकरांचं काय हे मी माझ्या नवऱ्याच्या डोसक्यात भरती पण त्याच्या डोक्यात बसत नाही तर हे जण काय म्हणतात हि हिची कॉपी करते असं नाटक करते हिला कुणाकडून तर पैसे पाहिजे असतात मग हिला युट्यूबर मदत होईल मग हे आयत बसून खाते आले ह्यांना अंडी मटन मासे खायला पैसे आहेत यांना दवाखान्यात जायला पैसे नाही तर तुम्हाला सांगते बिनकामाचा आणि फुकटचा सल्ला देणाऱ्या फुकण्यांना माझं पैसे का नाही गाडी नको घ्यायला म्हणत असताना नवऱ्यानं माझ्या मी पैसे भरतो मी हफ्त भरतो ह्या हिशोबाने त्यानं गाडी जबरदस्तीनं घेतली आता जबरदस्तीनं घेतली म्हणल्यावर कारण तो माझ्या कोणत्याच कामाला होत नव्हता तेव्हा म्हणत होता मी गाडीचं पैसे फेडतो मी गाडीचं पैसे फेडतो मी तुला गाडी घेऊन देतो मला तू का नाही कोणतंच काम तुझं सांगायचं नाही जर मी तुझं पैसे उडवतोय तर त्या हिशोबाने त्यानं मला गाडी घेऊन दिली नवी गाडी घेऊन मी गाडी शिकले स्वतःची स्वतः गाडी शिकले पण आता गाडी मी शिकले मला वाटत नाही की मी वायपट खर्च केला मी गाडी पण शिकले माझी मी काम करू पण शकते तेवढे परफेक्ट नाहीयेत अजून पण त्या गाडीचा हप्ता उरावर माझ्या पडला कारण मी घरात पसरून राहतो युट्यूबवरनं एवढा इन्कम येत नाही मला की जेणेकरून मी त्याचा खर्च खर्च त्याचा खर्च पुरवून गाडीचा हप्ता भरून घरातले घर खर्च असतात लेकरवाळ असतात एवढा सगळा संसार एकटीनं नाही बघू शकत ज्या टायमाला बघू शकत होते त्या टायमिंगमध्ये मध्ये मी घर बांधलं तुमच्या कसं डोक्यात बसलं नाही मला विचारता युट्यूबवरनं पैसा आहे की तुला काय कमी का पडतं तुला हे खायला आहे ते खायला आहे काय तू ट्रीटमेंट करत नाही तुला सांगितलं तर ऐकत नाही प्रत्येक माणसाला प्रत्येकाचं टेन्शन असतं काय ना काय नवरा माझा आयत बसून खातो आणि त्या आयत बसून खाण्यानं मला टेन्शन येतं कारण माझा मी माझ्या पद्धतीनं जितकं मी कमवते ना ती पैसा माझा सगळा पूर्ण हे होऊन जातो मी कशाने माझा दवाखाना करणार मी कशाने पोरांना शिक्षण देणार माझ्या एकटीच काम नाही मी बाहेर जाऊन काम करू शकते मी सारखे आजारी असते त्याच्यामुळं का नाही मी बाहेर कामाला जात नाही करायचं होतं तोपर्यंत केलं पोटातनं लिकृप बाहेर पडलं तर बारा दिवसाच्या बाळातीन मी काम केलेलं आहे गडी माणूस असून पण तो काडीचं काम करत नाही ह्या गोष्टीच टेन्शन आहे मला खायला असून खाऊ वाटत नाही मला आणि नाही खाऊन मला तसं झालेलं आहे इन्फेक्शन झालंय अंडी मटन मास खाल्ल्यानं नाही झालं आणि ते पण नाही कवचित कधीतरी आणते आणि आणलं की लगेच रेसिपी करते जो नवरा बायकोच्या जीवावर बसून खातो काडीचं काम करत नाही आणि त्या बायकोच्या जीवावर भरपूर साऱ्या जबाबदार पडतात ना त्यावेळेस ती बायका नाही समोर तिच्या सोनं जरी असलं तरी ती खात नाही त्याला त्या गोष्टींचा विचार करत असते मी त्या घरात गेली की माझ्या डोक्यात विचार येतो की एवढा मोठा गडी बाईच्या जीवावर बसून खातो वर्ण खातो जे खातोन वर्ण मला त्रास देतो ज्या मी त्याला काय मागते का नाही की भाजीला नाही भाजीला आण तर ते म्हणतो गु खावा मी काय करू माझ्याकडे पैसेच नाही तर ज्यावेळेस माझं पैसे त्याच्याकडे असतात ना त्या टायमाला तो आईश करतो आणि मी जर त्याच्याकडे पैसे नाही द्या असं बरेच जण म्हणतात की तू पैसे त्याला कशाला देते मी पैसे देत नाही मला हवंच नाही त्याला पैसे द्यायची मी आंघोळीच्या बाथरूम मध्ये लपवून ठेवते मी सिलेंडरच्या खाली लपवून ठेवते मी नको तिथं लपवून ठेवते पैसे पण तिथनं तो काढून नेतोच कधी नेतो माहित पण पडत नाही मला कारण मी चोवीस तास जिथं पैसे ठेव आणि जवळ तर ठेवू शकत नाही कारण जवळ जर ठेवलं ना तर मी मी माझ्या डोक्यामध्ये वेगळंच विचार असतात त्यामुळे माझ्या आठवणीत राहत नाही की मी कुठं काय आहे ते तर मला म्हणतात की तुझा युट्यूबचा पगार तू काय करते काय करते गाडी नको म्हणत असताना त्या गाडीला मी वीस हजार रुपये भरलं त्या टायमाला मी माझं कानातलं घाण ठेवलं होतं माझ्या गळ्यातलं घाण ठेवलं होतं पंधरा हजाराला आणि पाच हजार रुपये अकाउंट मधलं काढून असं वीस हजार रुपये भरून गाडी घेतली होती नवरा म्हणला की मी बिल हप्त भरतो पण त्यांना हप्त भरलं नाही त्यांना आठ दिवस दिवा लावा तिकडं मोहळला कामाला गेला आणि तिकडून बोंबल तर आला नुसतं गाडीवरनं पडली ह्या निमित्तानं तो आला आलांची तवापासन घरात मी मी हप्ता भरते मी काय केलं वेळेस मला वीस हजाराचा पगार आला मी पाच हजार रुपये हप्ता भरला आणि गळ्यातलं कानातलं सोडवलं वीस हजार रुपये माझा असं गेलं पंधरा हजाराचं गळ्यातलं सोडवलं पाच हजार रुपयाचा हप्ता भरला मग परत खायचं काय खायचं काय म्हणून मी काय केलं परत माझं गळ्यातलं मनी घाण ठेवलं आणि आता ती आजारी पडल्यावर कुणाकडून पैसे घ्यायचं रोज कोण आपल्याला पैसे देणार आहेत त्याच्यामुळे मी माझं कानातलं घाण ठेवलं पाच हजाराला कानातलं घाण ठेवलं आणि पाच हजाराला माझं गळ्यातलं घाण ठेवलं गळ्यातलं ठेवलं ती किराणा भरायसाठी आणि कानातलं ठेवलं ते दवाखान्यासाठी मग तुम्ही बघा की मी इतका विचार करते जर मी मला माझंच घाण ठेवून जर मला खायची बारी आलं असेल तर ह्या नवऱ्याचं काय करू मी ना नायक माणसं जे जे माझ्यावर बोर्ड दाखवतात ती ज्या वेळेस तुमच्यावर ह्या जबाबदाऱ्या पडतील ना तेव्हा तुम्हाला कळन अरे तुमच्यासारख्यांना मरून दाखवलं तरी तुम्हाला कमीच आहे मला कोणी तसल्या कमेंट्स करू नका जणिताफ होतो मला